iNews. बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील युवकाने पत्नी व तिच्या मैत्रिणीच्या जाचाला कंटाळून नाशिक येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पत्नी, तिची मैत्रीण, सासू, सासरे व साली यांच्या विरुद्ध नाशिक येथील अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरेनगर येथील हेमंत प्रभाकर पवार हे गेल्या काही वर्षांपासून नाशिक येथे शेअर मार्केट ट्रेडिंग क्षेत्रात काम करत होते. त्यांना त्यांची पत्नी सुगंधा व तिची मैत्रीण मोना जेवघाले वारंवार मानसिक व आर्थिक छळ करून त्रास देत होते. त्रासातून पती पत्नी मध्ये संघर्ष होऊन वारंवार कडाक्याचे भांडण व्हायचे. सदर त्रासाबद्दल सासरच्या मंडळींना सांगूनही सासू सासरे पत्नीची बाजू घेत असल्यामुळे हेमंत याने नाशिक येथील राहत्या घरी जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे सविस्तर कारण स्वतःच्या हस्ताक्षरात चिठ्ठीत लिहिलेले असल्याने अंबड पोलिसांनी सुसाईड नोटचा आधार घेत हेमंतची पत्नी सुगंधा पवार, मैत्रीण मोना गणेश जेवघाले राहणार नाशिक, सासरे हरी काळू देवरे, सासू रत्ना हरी देवरे राहणार नाशिक, साली संध्या मनोहर मांडवडे राहणार पुणे यांच्यावर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत यांच्या पश्चात आई, वडील, 10 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. अरे वा, शॉपिंग केलीस? हे कपडे महाग असतील ना? नाही, चौथ्या संडेला ब्रँडेड आयटम्स वर 7% आणि गार्मेंट्स वर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा.